संदीप तू क्लर्क आहे, माझी फाईल आहे, तू रजेवर आहे, तू गेला रजेवर तरी रजा म्हटली का बघा फक्त, तू अनुपस्थित असल्यामुळं आमची वय काय आहे, आम्ही 67 आहे, 69 ला फाईल त्याच्याकडे पडलो आहे, मला फक्त हेल्प आहे म्हणणं, 10 हेल्प आहे म्हणणं, साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे आज सगळ्यांची विजिट लावली अधिकाऱ्यांची, माझ्याकडे नाते छोटी माझे होते, साहेबांनी त्याबद्दल मी आभार मानतो पहिले, तुम्ही वैयक्तिक जाऊन लक्ष द्या, तिथं पाय वर करून आल्याचे आकृती टाइमपास करा असतं सगळे. आज काही ज्येष्ठ महिला इथं बसल्या होत्या ज्यांनी अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये शिक्षण मंडळामध्ये अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केले आणि त्यांच्या आज 7व्या वेतनाचा प्रश्न आज ते मांडण्यासाठी ते अतिरिक्त आयुक्त आले होते. 7 वर्ष प्रलंबित जो विषय होता त्याच्यासाठी ते आले होते, परंतु त्यांना वेळ देऊन पण वेळ वारंवार नाकारली जात होती. त्यांनी मला आज त्यांचे प्रश्न सांगितले, त्याच्यासाठी मी आज त्यांना अतिरिक्त आयुक्तांना भेटून दिले आणि येणाऱ्या सोमवारी संबंधित अधिकारी जे त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही आहेत आणि जे टाळाटाळ करत आहे कामाला, त्या कामाला ते प्रश्न मार्गी लावणार आहेत, त्यांनी आज शब्द दिलेला आहे. आणि त्या सोमवारी या सर्व महिला भगिनी आमचे शिवसेनेचे पदाधिकारी सर्व आम्ही अतिरिक्त आयुक्तांसोबत जाऊन समक्ष हा प्रश्न मार्गी लावणार आहोत. आणि शिवसेना पूर्ण आज या शिक्षण मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे. साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे आज सगळ्यांची विजिट लावली अधिकाऱ्यांची, साहेबांनी त्याबद्दल मी आभार मानतो पहिले, साहेब तुम्ही आमच्या खरंच सतर्मान ठेवला. सर नमस्ते, मला फक्त हेल्प आहे म्हणणं, 10 हेल्प आहे म्हणणं, मी पावतो म्हणून येते, माझ्याकडे नाते छोटी माझे होते, खूप त्रास झाला त्या गोष्टीचा, आमची वय काय आम्ही 67 आहे, 69 ला संबंधित तू क्लर्क आहे, तू रजेवर आहे, तू अनुपस्थित असल्यामुळं फाईल त्याच्याकडे नावाचा व्यक्ती जो गेला रजेवर त्याने रजा म्हटली का बघा फक्त, रजा पण नाही, वेळ कोणी दिला साहेब, माझी इच्छा शिक्षण मंडळ आता सध्या काय महामंडळ नाही आणि ते समिती नाही, तुम्ही वैयक्तिक जाऊन लक्ष द्या, तिथं पाय वर करून आल्याचे आकृती टाइमपास करा असतं सगळे, काही कुणा झाला साहेब, खरं तुम्ही लक्ष द्या, सगळा भ्रष्टाचार चालूच आहे आणि मी आता मी वेगळं पत्र झालं तुम्हाला त्या विषयावर, त्यावर तुम्ही गंभीर दखल घ्या, मला विश्वास आहे तुमच्या, आम्ही यांच्यावर काम केलेलं आहे, यांनी पण आम्हाला हेल्प तर करा पाहिजे शिल्पी बसा आम्ही बघतो, कुणी असं सहकार्य म्हणून तुमच्यावर यांची वेळ आली आणि यांच्या माध्यमातून मी तुम्हाला परत हे सांगतो की जर अडचण असेल तर तुम्ही माझ्याकडे परत या वारंवार या, पण त्याची गरज नाही पडली पाहिजे असं तुम्ही बोला, साहेबांनी अल्टिमेट दिलेलं आहे, स्वतः साहेबांनी अल्टिमेट दिलं आहे, तुमची काम सत्ता केलं नाही झालं तर साहेब काय कारवाई करायचं करणार आहे, फक्त आता एकदा विश्वास ठेवा साहेबांवरती, 100% काम होणार आहे, नाही झालं तर मी स्वतः तुमच्यासाठी गुन्हा दाखल करून घेईन स्वतःवर. साहेब मी स्पष्ट सांगतो, मी आडाचा शिवसैनिक आहे, साहेब उद्या मला गुन्हा दाखल करून घ्यायला आलं तरी झालं, पण साहेब ही वेळ येऊन नका विनंती. आज मी तुम्हाला परत सांगतोय की शिक्षण मंडळामध्ये जे काही 45 लोक आहेत तुमची उपशिक्षकांपैकी मॅक्सिमम लोकांचे जे अडचणी ते मार्गी लावण्यासाठी सूचना मी दिलेल्या आहेत ऑलरेडी, ओके, त्याचा फॉलोअप आमची लोक करत आहेत. फाईन, आज आपली जी शुक्रवारची जी बैठक ठरली होती त्याच्यानुसार सगळ्यांना पण वेळ दिला आहे, माझे अधिकारी पण आहेत, ठीक आहे, आणि तुम्हाला दिसेल आम्ही काय काम करतो ते, ठीक आहे. जे पोलीस साहेब आहेत त्यांनाही साहेब काय त्यांच्या पद्धतीने कारवाई करायची करतील, येत्या किती तारखेला आणि तारीख साहेबांनी सांगितली, येत्या 7 तारखेला हा प्रश्न जर मागे न लागला तर साहेबांना त्या व्यक्तीला सस्पेंड करणार. मित्रांनो, शिवसेनेच्या मावळ्याने आपला शब्द खरा केला, आता बिनोडे साहेब 7 तारखेला आपला शब्द खरा करतात का नाही हे बघणे फार महत्त्वाचे आहे. धन्यवाद. यू लाईक द व्हिडिओ, डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.